तुमच्या घरात लहान मूल असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी. बऱ्याचदा आपण आपल्या मुलांना कार्टून चॅनल लावून देऊन निर्धारस्थ होऊन जातो, पण लहान मुलांच्या कार्टून चॅनल्सवर अश्लील चित्रफिती दिसू शकतात. 16 देशांमध्ये असा प्रकार घडलाय. तिथं नेमकं काय घडलं तुम्हीच पहा. तुमची मुलं कार्टून चॅनल्स पाहतात. पालकांनो, मुलांवर लक्ष ठेवा. कार्टून चॅनल्स वर दिसू शकतो पॉर्न व्हिडिओ. लहान मुलं म्हटली की कार्टून चॅनल्स आलीच. कार्टून सिरियल बघण्याच्या हट्टापायी बऱ्याचदा इच्छा नसतानाही तुम्हाला हातातला रिमोट बच्चे कंपनीच्या ताब्यात द्यावा लागला असेल. अनेक आया तर घरच्या कामात मुलांची कटकट नको म्हणून त्यांना दिवसभर कार्टून चॅनल्स लावून देतात, पण असं करणं कितपत योग्य आहे? कदाचित त्या कार्टून चॅनल्सवर पॉर्न व्हिडिओ देखील दिसू शकतात. अलीकडे 16 देशांमध्ये असा धक्कादायक प्रकार घडलाय. ब्राझीलमधल्या 2 हॅकर्सनी कार्टूनची वेबसाईट हॅक करून हा प्रताप केलाय. हे हॅकर्स भारतातलं एखादं चॅनल किंवा वेबसाईट हॅक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही तर सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट आहे, म्हणजे नॉट ओनली आमच्यासाठी, म्हणजे मुलांसाठीच नाही तर आमच्यासाठी पण खूप धक्कादायक गोष्ट आहे. कारण ज्या वयात त्यांना जे संस्कार मिळायला पाहिजे ते मिळायलाच पाहिजे. त्यांना जर या वयात अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या तर संस्कृती तर दूरची गोष्ट आहे, त्यांना स्वतःही त्यांची डेव्हलपमेंट करता येणार नाही. सगळ्यांनी आपल्या मुलांकडे लक्षपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, काळजीपूर्वक, आणि ते काय बघत आहे याकडे लक्ष देऊन त्यांना समज देऊन त्यांना किती प्रमाणामध्ये टीव्ही बघावी हे सांगायला पाहिजे. की त्यांना इनडोअर गेम कडे आम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे. चित्र काढणे, त्यांना कलर करणे अशा गोष्टी, किंवा छोटे छोटे मॅच देणे, पुढच्या वर्षीची त्यांची थोडीशी तयारी करून घेणे, या संदर्भात पण मी त्याची तयारी करून घेत आहे. ब्राझीलच्या या हॅकर्सनी कार्टून नेटवर्कचे आफ्रिका, ब्राझील, चेक रिपब्लिक, डेन्मार्क, जर्मनी, हंगेरी, इटली, मेक्सिको, नेदरलँड, पोलंड, रोमानिया, रशिया आणि तुर्की अशा देशांमधले कार्टून नेटवर्क हॅक केले होते. त्यानंतर या हॅकर्सनी वेबसाईटवरून अरेबिक मीम्स, ब्राझिलियन हिपहॉप सॉंग्स तसंच ब्राझिलियन मेल स्ट्रिपर्स व्हिडिओही दाखवले. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीला तात्काळ आपली वेबसाईट बंद करून नवी वेबसाईट सुरू करावी लागली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना घरात टीव्ही समोर एकटं सोडू नका. ते काय पाहतायत यावर लक्ष ठेवा. कार्टून ऐवजी भलतंच काही दिसत असेल तर त्याची लगेच संबंधित यंत्रणेकडे तक्रार करा, कारण प्रश्न तुमच्या मुलांच्या भवितव्याचा आहे. जयेश गावंडे, साम टीव्ही, अकोला.